आमचे करायचं काय? आले गौरवर्ती पाय, मराठी पाट्या आलेच पाहिजे, मराठी पाट्या आलेच पाहिजे। अरे सांगते थांब म्हणतोयस, लवकर बंद कर लाईट, पहिला मराठी करायचं मग तुम्ही धंदा करायचं इथं, चला लवकर। आज नवी मुंबई मध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये आज बिल्डर लोकांनी एक्झिबिशन भरवलेले आहे आणि त्यामुळे आम्हाला खबर लागली की इथे जेणेकरून ज्या काही गोष्टी झाल्यात, मराठी पाट्यांचा विषय नाही, मराठी पॅम्पलेट नाही, मराठी नोंदणी नाही, मराठीला अक्षरशः फाटा मारल्यासारखी इथं परिस्थिती आहे। मी स्वतः येऊन पाणी गेले, मी पहिले एक राऊंड मारला आणि खरोखर बघितलं तर हे सगळे बिल्डर लॉबी अगदी त्यांच्या मस्तीमध्ये आहेत आणि मग त्यांची मस्ती कशी उतरवायची ती मी मनसेच्या माध्यमातून उतरवलेली आहे आणि ह्याच्या पुढेही जर ते ऐकले नाहीत तर आम्ही ह्या सगळ्या बोर्डचे तोडफोड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत। एक्झिबिशन प्रशासनाशी तुम्ही चर्चा केलेली आहे, नेमकं काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे? एक्झिबिशन प्रशासनाने आम्ही हे केलं, त्याच्यानंतर शशिकांत चांदोरकर साहेब इकडचे वरिष्ठ निरीक्षक आहेत तेही स्वतः आले होते, आम्ही बसलो, त्यांनी आम्हाला सांगितलं आज संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना सूचना देऊन मराठी पाट्या तात्काळ करू, तुम्हाला वेळ तुमचा जर विश्वास नसेल तर तुम्ही उद्या येऊन बघा आणि उद्या जर या मराठी पाट्या दिसल्या नाही तर तुम्हाला जे काही ऍक्शन घ्यायचे ते घ्या आणि ह्या माध्यमातून आम्ही शब्द घेतलाय, व्यापाऱ्यांकडून शब्द घेतलाय आणि पोलीस प्रशासनाकडूनही शब्द घेतला आणि उद्या जर आम्हाला ह्याच्यात जर सुधारणा दिसली नाही तर मनसेच्या माध्यमातून पुढचं तुम्हाला माहितीच आहे आमचं गळगाट्या कसं असतं ते।